नमस्कार, मी अनिता इळकर, अनिताज किचन अँड गार्डन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. कसे आहे आहात आपण सगळे? आशा करते की तुम्ही सगळे स्वस्थ असाल, मस्त असाल आणि दिवाळीच्या फराळामध्ये व्यस्त असाल. चला तर मग असाच पाहूया दिवाळीचा फराळ, बिनपाकाचे रव्याचे लाडू. चला तर मग पाहूया. तर आपण रव्याच्या लाडूसाठी घेतलेलं साहित्य आहे, आपण बिनपाकाचे रव्याचे लाडू करणार आहोत. तर आपण त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे, हे 1 किलो मी बारीक रवा घेतलेला आहे. असा एकदम बारीक रवा मिळतो मार्केटमध्ये, एकदम बारीक असतो, 0 नंबर म्हणतात त्याला, तो घ्यायचा. त्यानंतर ही पिठी साखर आहे, ही पिठी साखर 800 ग्रॅम आहे. 1 किलो रव्याला मी 800 ग्रॅम पिठी साखर वापरणार आहे. आणि हे 300 ग्रॅम साजूक तूप आहे, ह्या मनुका आहेत आणि ही वेलची पूड आहे. चला तर मग आपण कृतीला सुरुवात करूया. मग गॅस ऑन करूया आणि आपण हे तूप आहे, हे सगळं आपण 300 ग्रॅम तूप घेतलेलं आहे 1 किलो रव्यासाठी, तर सगळं एकत्र घ्यायचं नाही. थोडं आपण आधी एक थोडा तूप घालून भाजून घेऊया. 2 बॅच मध्ये आपण रवा भाजूया. तूप आता हे छान गरम झालेलं आहे. आता मी हा रवा जो आहे 1 किलो, हा मी थोडा पहिला अर्धा घेते आहे, नंतर अर्धा नंतर घेणार आहे. 2 बॅच मध्ये आपण भाजणार आहोत. मी हा अर्धा पहिला भाजून घेते. छान असा मंद गॅसवर, जास्त गॅस फास्ट करायचा नाहीये आपल्याला, अगदी मंद मिडियम गॅसवर हा रवा आपल्याला हलका भाजायचा आहे. छान हा बघा रंग झालेला आहे. आणि आता बंद करूया, आपण गॅस पण बंद करूया. काढून घेते मी आता. आता जे तूप शिल्लक होतं ते आता आपण टाकून घेऊया. आणि आता दुसरा तूप छान आता गरम झालेला आहे. आता हे दुसरी बॅच मध्ये पण हवा आपण भाजून घेऊया. आता तोही घालते मी आता, छान परतून घेऊया. आता चला मी गॅस बंद केलेला आहे. हा बघा, हा पण रवा आता छान भाजून झालेला आहे, कलर पण बदली झालाय, त्याचा बदल चेंज झालाय. आणि आता वास पण खमंग सुटलाय, वास छान सुटला आणि असा फुलल्या दिसतो रवा. हा बघा, ती समजायचा की रवा भाजून झाला. आता मी 2 बॅच मध्ये भाजल्यामुळे आता हा रवा पण मी त्यामध्ये मिक्स करते आहे, जो पहिला भाजून घेतला तो पण त्यात आणि दोन्ही एकत्र मिक्स करते आहे. गॅस मी आता बंद केलेला आहे. आता गॅस आपण बंद केलेला आहे आणि हे जोपर्यंत रवा गरम आहे तोपर्यंत आपल्याला ही साखर आतमध्ये मिक्स करायची आहे. तर मी ही 800 ग्रॅम साखर घेतलेली आहे. पिठी साखर मी आता मिक्स करते आहे. ही आपण 800 ग्रॅम साखर जी घेतली होती 1 किलो रव्याला, ती आपण सगळी आता मिक्स करतो आहोत. थोडी गरम असताना मिक्स पाहिजे, म्हणजे साखर छान विरघळली जाते रव्या घ्यायच्या. ह्या छान असं मी भाजून आता एक साखर मिक्स करून घेतली आणि हे छान असं दाबून असं 1 तासासाठी मी कढईमध्येच ठेवते. आणि 1 तासानंतर मग आपण बघूया लाडू करण्यासाठी. आता हे झाकून ठेवूया 1 तास. हे मिश्रण आपण रव्याचं मगाशी सगळं मिक्स करून 1.5 तास ठेवलं होतं झाकण लावणे मिक्स होण्यासाठी, तर ते आता 1.5 तासानंतर आपण मिक्सरला लावून घेतलाय. म्हणजे जो रवा थोडा करकरीत आहे दाताखाली, तो मिक्सरला लावल्यामुळे तो दाताखाली करकरीत लागत नाही आणि एकदम मऊ होतो. म्हणून 1.5 तासानंतर मी ते मिश्रण काढलं, जे गमेऱ्यामध्ये काढून ठेवलं होतं ते, आणि ते मी छान मिक्सरला लावून घेतलंय. आणि पुन्हा मी जवळजवळ 1 अर्धा तास हे ठेवलं होतं मिक्सरमधून काढायला. आणि आता हे आपण लाडू करण्यासाठी हे तयार झालेलं आहे. बघा आता असं छान मऊ झालेलं आहे. आता याचे आपण आता लाडू वळायला सुरुवात करूया. तर आपण याच्यामध्ये आता वेलची पूड घालून घेऊया. मग अशी वेलची पूड मी घातली नव्हती, तिथे शेवटी घालते, म्हणजे कसं वास चांगला येतो ना, म्हणून शेवटी घालायची. तर हे मी वेलची पूड आता घालते आहे. छान आता मिक्स करून घेतलंय आपण, वेलची पूड घातल्यानंतर छान मिक्स आहे. आणि बघा किती मिश्रण आता मऊ झालं एकदम, 1.5 तासानंतर खूप छान झालेलं आहे. आता आपण लाडू वळायला सुरुवात करूया. चला आता लाडू वळायला सुरुवात करूया. हा बेदाणा घातलाय मी आतमध्ये, तो पण आतमध्ये वळून घेऊया. हे बघा छान आता लाडू वळले जात आहेत. आणि तुपाचा मी थोडा थोडा मध्ये इथे तूप ठेवलाय, दोन ते मी थोडासा तुपाचा असा हात लावते आणि त्यांना असे हातामध्ये वळवते. छान असे वळले जात आहेत. ठेवूया आपण आता लाडू बाजूला. आता अजून एक लाडू दाखवते, हा बेदाणा घालते आतमध्ये आणि असं दाबायचा. छान असे वळता येत आहेत, रवा अगदी छान झालाय, त्यामुळे छान आपल्याला वळता येत आहे. तरी पण आपल्याला वाटलं की नाही वळलं तर थोडस
हे तुपाचा हात असतो तो थोडासा इथे लावायचा म्हणजे छान गुळगुळीत होतात अगदी। असा छान आता हा लाडू वळून घेतलेला आहे, छान आता हे सगळे लाडू असे वळून घेऊया। अशा प्रकारे आपले हे सगळे लाडू आता वळून मी घेतलेले आहेत आणि बनून आपले हे लाडू झालेले आहेत, तडात मी काढलेले आहेत। तर आपल्या एक किलोच्या प्रमाणामध्ये हे आपले 60 लाडू झालेले आहेत। किती सुंदर दिसतायत पहा। अशा प्रकारे खाण्यासाठी तयार झालेले आहेत बिना पाकाचे रव्याचे लाडू, अतिशय सुंदर आणि मऊ झालेले आहेत। अगदी झटपट पूर्वतयारी जर करून ठेवली तर अगदी अर्ध्या तासामध्ये हे लाडू तयार होतात। आणि एक किलोच्या प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, एक किलोच्या प्रमाणामध्ये हे 60 लाडू बनून तयार झालेले आहेत। अगदी वयस्क व्यक्तींसाठी सुद्धा तोंडात घालतात अगदी विरघळणारे लाडू आहेत। वयस्क व्यक्तींना खूप छान आवडतील खाण्यासाठी, एवढे हे मऊ होतात। तुम्ही सुद्धा करून बघा, खूप छान होतात आणि करायला एकदम सोपे, ना पाक बिघडायची भीती ना पाक करायची झंझट, पटापट होणारे हे झटपट होणारे सुंदर असे लाडू तयार होतात। तुम्हीही या दिवाळीमध्ये अशा पद्धतीने जे प्रमाण सांगितलं आहे त्या प्रमाणामध्ये करून बघा, सगळ्यांना खूप आवडतील। तुम्हाला कसे वाटले ते तुम्ही सांगा, आवडलं असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। आपण आपला अमूल्य वेळ देऊन आमचा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते, धन्यवाद देते। नमस्कार।